Today I am excited to show you my latest physics toy. It is called Newton's Cradle. It is based on law of conservation of momentum and energy and also on Newton's third law. आता आपण मॅजिक बघू. आता हे बॉलचा एक मास आहे, तर हे सगळे बॉल एका लाईन मध्ये असे लावले आहेत. हे बघा, आता बघा काय, आता दोन बॉल सोडले की पलीकडचे दोनच जाणार, मधला तिथं जाणार. आता तीन सोडले तर इकडचे दोन नाही जाणार, इकडचे बराबर तीन जाणार. आता मी जर चार सोडले तर इकडचं पण तसंच राहणार नाही, तो पण हलणार. यो जो बॉल आहे सोडल्यानंतर यो पोटेन्शियल एनर्जी मध्ये होता असा आता आहे, तर असं सोडल्यावर कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट झाला. तर ना यो ना मो यो जो फर्स्ट बॉल आहे जो पोटेन्शियल एनर्जी मध्ये आहे तो ना लूज करणार मोमेंटम, आणि इकडचा जो सेकंड बॉल आहे तो गेन करणार, म्हणजे असं लूज गेन. म्हणजे बिफोर आणि आफ्टर जे मोमेंटम आहे ते इक्वल राहणार. जसं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे तसं तुम्हाला माहिती आहे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय आहे. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, इट इज कन्वर्टेड इन टू अनदर फॉर्म. तसंच मोमेंटम या सिस्टीमची कन्झर्वेशन. आता हे बॉल का थांबतात तिथे, आता असं केलं आणि थोड्या वेळ हळूहळू थांबणार ते हळूहळू होत. तर ना कारण की हे एअर फ्रिक्शनमुळे जर आपण स्पेसमध्ये गेलो व्हॅक्युममध्ये तर ना ते कंटिन्यूस ना असं होतच राहणार, असली प्रोसेस होतच राहणार जोपर्यंत आपण थांबवत नाही एक्स्टर्नल अनबॅलन्स फोर्स देऊन, तोपर्यंत ते तसंच असं बॉल असे कंटिन्यू राहत असणार. आता व्हॉट इज मोमेंटम? मोमेंटम इज इक्वल टू मास मल्टीप्लाइड बाय वेलॉसिटी. पी इज इक्वल टू एम व्ही. ही असे युनिट आहे. आता मासचं किलोग्राम आहे आणि मीटर पर सेकंड. आता आपण समजू की या बॉलचं इनिशियल M1 आणि V1 आहे मोमेंटम, तर सेकंड बॉलचं M2 आणि V2 ही इक्वलच असणार. म्हणजे मोमेंटम कॉन्झर्व झालं, ह्याला कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम बोलतात. या सिस्टीम मधली एनर्जी आणि मोमेंटम कॉन्झर्व झाली. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम.